UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. निकालाआधी महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर मविया नेत्यांनी घेतली ठाकरे पवारांची भेट. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. महाविकास आघाडीची आज पुन्हा मुंबईमध्ये बैठक. काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय. निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्यवस्था. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही. बाळासाहेब थोरातांकडून विश्वास व्यक्त. ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. निकालाला 2 दिवस बाकी. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल. या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान. शिंदेनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री. संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं विधान तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरू. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यात निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. सोलापूरमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटाच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक. प्रणिती शिंदेची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा. दोन्ही पक्षांचं एकमेकांविरोधात आंदोलन. जर्मनीमध्ये TV9 नेटवर्कचे MD आणि CEO वरुण दास यांच्या उपस्थितीमध्ये News9चं 3 दिवसीय ग्लोबल समिट. ग्लोबल समिटला पंतप्रधान मोदीही संबोधित करणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल. 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. महाराष्ट्राच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीमध्ये मतमोजणी संदर्भात सूचना देणार. दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा असणार. तर 15 फेब्रुवारीपासून CBSEची लेखी परीक्षा. मुंबई ठाण्यासह राज्यातील तापमानामध्ये मोठी घसरण. बहुतांश भागामध्ये 11 ते 12 अंश किमान तापमानाची नोंद. आजपासून 5 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा रणसंग्राम. नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय. कांगारूंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची कसोटी. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.